नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी स्कूल लाईव सत्रामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते मागच्या रविवारी आपण एम टी एस शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती घेतली परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासक्रमातील घटक अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास केला दर रविवाराप्रमाणे आजसुद्धा वी स्कूल तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलं आहे एक नवीन लाईव्ह सत्र आजच्या लाईव्ह चर्चासत्रामध्ये आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या परीक्षेचे स्वरूप परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासक्रमातील घटकांची ओळख अभ्यास कसा करावा अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याचबरोबर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा एक या एक महत्त्वाच्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची व या परीक्षेची तयारी करत असताना पालकांची काय महत्त्वाची भूमिका असेल या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया तर पहिला मुद्दा असा की डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही कोणाला देता येते तर ही परीक्षा इयत्ता सातवीमध्ये असलेला विद्यार्थी व इयत्ता नववीमध्ये असलेला विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो ही परीक्षा मराठी आणि इंग्लिश मीडियममधील विद्यार्थी देऊ शकतात आत्ता आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते बघूयात परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा तर ही परीक्षा शंभर गुणांची असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते ही परीक्षा सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना नव्वद मिनिटांचा वेळ दिलेला असतो हा टप्पा पार झाला म्हणजेच दुसरा टप्पा आहे प्रात्यक्षिकासाठी पात्र होण्यासाठी सहावी इयत्तेच्या लेखी परीक्षेचा कट ऑफ सुमारे साठ किंवा चौसष्ट गुणांचा असतो त्याचबरोबर या प्रात्यक्षिक परीक्षेत पात्र होण्यासाठी नववी इयत्तेच्या लेखी परीक्षेचा कट ऑफ हा सुमारे पंचेचाळीस ते पंचावन्न गुण एवढा असतो ही परीक्षा ऑक्टोंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा इयत्ता सहावीसाठी विज्ञान विषयावर आधारित प्रत्येकी सहा गुणांचे पाच प्रयोग असतील आणि एकूण गुण तीस गुणांसाठी तीस मिनटांचा वेळ असेल त्याचबरोबर इयत्ता नववीसाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी दहा गुणांसाठी एक प्रयोग दिलेला असेल त्यासाठी दहा मिनिटांचा वेळ असेल तर जीवशास्त्र या विषयावर दहा प्रश्न विचारले जातील त्यासाठी दहा गुण असतील आणि दहा मिनटांचा वेळ असेल या परीक्षेतील तिसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षेतील तीस टक्के गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातात या परीक्षेत पहिल्या दहा टक्के विद्यार्थ्यांची तिसऱ्या टप्प्यासाठी निवड केली जाते तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुवर्णपदक रौप्यपदक कांस्यपदक दिले जातात या परीक्षेचा चौथा टप्पा म्हणजेच मुलाखत मुलाखत ही एम एस टी ए समितीच्या पॅनलद्वारे विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येते सर्व टप्प्यांच्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येते चला तर मग आता बघूयात डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे व या परीक्षेचे स्वरूप आपण अभ्यासूयात या परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा ही लेखी परीक्षा शंभर गुणांची असते दहा प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असतील दहा प्रश्न हे चौथीच्या विज्ञान विषयावर आधारित असतात आणि वीस प्रश्न हे इयत्ता पाचवीच्या विज्ञानावर आधारित असतात उर्वरित साठ प्रश्न हे सहावीच्या विज्ञान विषयावर आधारित असतात हे इयत्ता सहावीच्या पेपरचे स्वरूप आहे आजबरोबर इयत्ता नववीच्या पेपरच्या स्वरूपसुद्धा असेच आहे दहा प्रश्न हे जनरल नॉलेजवर आधारित असतील त्याचबरोबर दहा प्रश्न सातवीच्या विज्ञान विषयावर आधारित असतील तर वीस प्रश्न हे आठवीच्या विज्ञान विषयावर आधारित असतील आणि उरले उर्वरित साठ प्रश्न हे नववीच्या विज्ञान विषयावर आधारित असतील एकंदरीत असा प्रश्नपत्रिक हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे मागील इयत्तांमध्ये विद्यार्थी काय शिकला आहे याचे पुन्हा एकदा रिव्हिजन होईल जर विद्यार्थी हा इयत्ता सहावीमध्ये शिकत असेल तर चौथी आणि पाचवी आणि सहावी या विषयांचा अभ्यास त्याला करावा लागेल जर विद्यार्थी हा नववीमध्ये असेल तर या परीक्षेसाठी विद्यार्थ्याला सातवी आठवी आणि नववी या विषयांचा अभ्यास करावा लागेल तर पुढचा मुद्दा असा की होमी बाबा परीक्षेचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो तर ही परीक्षा कठीण विज्ञान परीक्षा म्हणून याची ओळख आहे परंतु ही परीक्षा वेगवेगळ्या विज्ञान संकल्पनांवर आधारित असते या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत विज्ञानाच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात विज्ञान विषयाचा पाया मजबूत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आय आय टी व वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत होते तर यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की ही स्पर्धा परीक्षा केव्हा घेतली जाते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण परीक्षेच्या वेळापत्रकानुसार आपण अभ्यासक्रमाचे नियोजन करू शकतो तर या परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा ही ऑक्टोंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाते वा सहावी व नववी इयत्तेची प्रात्यक्षिक परीक्षा ही जानेवारी महिन्यात घेतली जाते शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा फारच कमी आहेत त्यामुळे अशा परीक्षा मुलांनी द्यायलाच पाहिजे कारण इथून पुढे ज्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार आहेत त्याची तयारी आत्तापासूनच होते जसे की दहावीपर्यंत असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर दहावीनंतरच्या बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षा या परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस होते आणि पुढील आयुष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांचा पाया आत्तापासूनच मजबूत होतो सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षा आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये दिल्याच पाहिजे आता या परीक्षेमध्ये पालकांची भूमिका काय असायला पाहिजे त्याबद्दल आपण बघूयात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या पाल्यास क्लास लावला म्हणजेच आपली जबाबदारी संपली असे होत नाही तर त्याने काय अभ्यास के करतोय किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवतोय का परीक्षेत किती मिळ गुण मिळत आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत विशेषतः पालकांचा हेतू असतो की आपला पाल्य हा मिरिटमध्ये आला पाहिजे त्यामुळेच मुलांवर प्रेशर येतं आणि ते चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करू शकत नाहीत पालकांनी गुणांवर फोकस न करता विद्यार्थी यामधून काय शिकतोय यावर भर दिला पाहिजे त्याचबरोबर त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत आहे की नाही याची पडताळणीसुद्धा त्यांनी केली गेली पाहिजे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे अशा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात नवनवीन अनुभव मिळणार आहे त्यांना इथून पुढच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या ठरणार आहे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा तुम्हाला हे चर्चासत्र आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच वी स्कूल या ॲपचा वापर करून संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करू शकता तेही विनाशुल्क त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर ॲपवर जाऊन वी स्कूल ॲप डाउनलोड करा आणि शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अशा विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारच्या अशाच एका नवीन चर्चासत्रासोबत धन्यवाद